माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मोत्याचे दिवे करायला शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणारे जे मोती आहेत ते पांढरे आणि लाल घेतलेले आहे, दोन्ही 5 नंबरचे आहे. त्यानंतर टुंगूस धागा 40 नंबर, कात्री घेतलेली आहे आणि सुई जी आहे ती 7 नंबरची आहे. या सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथे गाठ बांधून घेतलेली आहे. आणि आता आपली सुरुवात जी आहे ती आपली सुरुवात इथून खालून होणार आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण सगळं पाहणार आहोत. सुरुवातीला 4 लाल मणी आणि 1 पांढरा मणी घेतला आहे आणि या तिन्ही 4 मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एक राऊंड पूर्ण याला एक राऊंड मारून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. पांढऱ्या मोत्यातून न काढता या लाल मोत्यातून दोरा काढायचा आहे. आणि आता इथे एक पांढरा मोती आणि 2 लाल मोती घ्यायचे. आणि या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर परत आपण या मोत्यातून दोरा काढणार आहोत. या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. इथे परत आता 2 लाल मोती आणि 1 पांढरा मोती घेणार आहे. 2 पांढरे मोती आणि 1 लाल मोती, 2 लाल मोती आणि 1 पांढरा मोती घेतला आहे. या लाल मोत्यातूनच दोरा आपण या मोत्यातून दोरा काढून घेतला. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढणार आहे. आणि इथे परत आता 1 पांढरा मोती आणि 2 लाल मोती घेणार आहे. 1 पांढरा मोती, 2 लाल मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा आता आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. 3 पांढरे मोती घेतले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे. आणि इथे सुद्धा आता 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. 3 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा इकडे काढून घेतला. या मोत्यातूनही दोरा काढायचा. या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला. या 2 मोत्यातून दोरा काढून घेतला. आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून. त्यानंतर परत आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून असं दोरा काढून घेतला आहे. इथून जाऊन इथून दोरा काढून घेतला आहे. आणि इथे परत आता आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेणार. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे.
आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. आणि हा जो मोती आहे पांढरा मोती, दोरा इथून निघाला होता, या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. आणि आता आपण परत इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. या मोत्यातून दोरा काढला, आता या मोत्यातूनही दोरा जो आहे या मोत्यातून निघाला, इकडे हा इकडे आलेला आहे. आणि आता इथे या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून आणि पुढचा जो आहे पांढरा मोती, त्याच्यातूनही दोरा काढून घेतला. आणि आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले आणि या दोन मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि पुढच्याही मोत्यातून, या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या दोन्ही मोत्यातून एकदम दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता पुन्हा आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर परत दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून. त्यानंतर परत आता दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला पुढच्या मोत्यातूनही आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून. या दोन्ही मोत्यातून दोरा काढला आहे. आणि परत इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या दोन पांढऱ्या मोत्यातून पहिले या मोत्यातून आणि पुढच्या या मोत्यातून. त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. आणि आता इथे परत आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून थोडक्यात काय आलं, असं करून इथपर्यंत मोती काढला आहे, दोरा काढला आहे. आणि त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर परत दोन पांढरे मोती घेणार आहे, घेतलेले आहे आपण. आणि या दोन पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून.
त्यानंतर परत दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून आणि हा जो पांढरा मोती आहे पुढचा तो आणि त्याच्या पुढचा जिथून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर एक पांढरा मोती एक लाल मोती, एक पांढरा मोती घेतला एक लाल मोती, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा यासुद्धा आणि त्याच्या पुढच्यासुद्धा, या दोन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एक पांढरा मोती एक लाल मोती, एक पांढरा मोती एक लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा या आणि पुढच्या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे. आता परत आपण इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून त्यानंतर दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण तो दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा इथे दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून या पुढच्या मोत्यातून. तर आपला हा भाग आता पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला दोरा जो आहे इथून इकडे घेऊन जायचं आहे. आता ते एक एक आपण करूच. तर या मोत्यातून दोरा काढला, या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला आहे, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे, त्यानंतर दोन पांढरे या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ, त्यानंतर या मोत्यातून या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा, त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. आणि आता आपल्याला त्यानंतर आपल्याला सात पांढरे मोती, सात पांढरे मोती आणि एक लाल मोती घेतला आहे आणि या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. मोती थोडे इकडे ओढून घ्यायचे आणि या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला पाच पांढरे मोती घ्यायचे आहे. पाच पांढरे मोती घेतले आणि आता आपण या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि आता या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे आणि थोडासा दोरा ओढायचा आहे. त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातून त्याच्या पुढच्या या मोत्यातून इथून काढला इथून काढून घेऊ, त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढायचा. आता थोडक्यात कायला आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे. कलाकृती पूर्ण झालेली आहे. आपल्याला दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून दोरा काढला, या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आणि आता इथे आपण
गाठ बांधून घेऊ आणि दोरा कट करून घेऊ. अशा रीतीने आपले हा दिवा तयार झालेला आहे, मोत्याचा दिवा. तुम्हाला जर कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.